मित्रांनो, कैलास पर्वत जगातील सर्वाधिक रहस्यमय आणि पवित्र पर्वत मानला जातो। या व्हिडिओमध्ये आपण कैलास पर्वताबद्दल अशाच काही रोचक बाबी पाहूया। जगातील सर्वात रहस्यमय कैलास पर्वताबद्दल 10 चकित करणारी रोचक तथ्य जाणून घेऊया। अलौकिक शक्ती। कैलास पर्वत आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण आहे असे भौतिक वैज्ञानिकांचे म्हणणे आहे। कारण जेव्हा वैज्ञानिक जार निकोलाई रोमनोव आणि त्याच्या टीमने काही तिबेट धर्मगुरूंची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी देखील हेच सांगितले की कैलास पर्वताच्या चारही दिशेला एक वेगळ्याच अलौकिक शक्तीचा प्रत्यय आपल्याला येतो। पृथ्वीचा केंद्रबिंदू। भौतिक शास्त्रज्ञ कैलास पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानतात। आपल्या सर्वांना हे माहितीच असेल की पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव तर दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव। आता आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही ध्रुवांच्या मधोमध आहे हिमालय पर्वत आणि हिमालयाच्या अगदी मधोमध आहे कैलास पर्वत। त्यामुळे भौतिक शास्त्रज्ञ कैलास पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानतात। रहस्यमय स्वस्तिकचे दर्शन। सूर्योदयाच्या वेळी कैलास पर्वताच्या काही भागात रहस्यमय स्वस्तिकचे दर्शन होते हे देखील एक आश्चर्यच मानता येईल। स्वस्तिक या चिन्हाला हिंदू संस्कृतीत खूपच मानाचे स्थान आहे। अजय पर्वत। आता ही माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की माउंट एव्हरेस्ट हा कैलास पर्वतापेक्षा तब्बल 2000 मीटरने अधिक उंच आहे। कारण एव्हरेस्टची उंची 8850 मीटर एवढी आहे तर कैलास पर्वताची उंची 6640 मीटर इतकी उंच आहे। म्हणजेच माउंट एव्हरेस्ट हा पर्वत कैलास पर्वतापेक्षा अधिक उंच आहे। माउंट एव्हरेस्ट हे शिखर आजपर्यंत हजारो जणांनी सर केलेले आहे, मात्र आजपर्यंत एकही व्यक्तीला कैलास पर्वत सर करता आलेला नाही। रहस्यमय पर्वत। कैलास पर्वत हा इतर पर्वताप्रमाणे नसून हा पर्वत अतिशय पवित्र आणि रहस्यमय मानला जातो। एका गिर्यारोहकाने त्याच्या पुस्तकात सांगितले आहे की ज्यावेळी त्याने हा पर्वत चढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या शरीरावर केस आणि नखे अतिशय वेगाने वाढू लागले। अजून एका गिर्यारोहकाने सांगितले की ज्यावेळी मी कैलास पर्वताजवळ गेलो त्यावेळी माझे हृदय अतिशय वेगाने धडधडत होते, परंतु ज्यावेळी मी त्या पर्वतापासून थोडे दूर जाऊ लागलो त्यावेळी माझे मन हलके होत गेले। बहुतेक लोकांनी त्यांच्या अनुभव कथन असे सांगितले आहे की ज्यावेळी ते कैलास पर्वत चढण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यांना कैलास पर्वताचे शिखर तर दिसते, मात्र ते अचानक दिशाहीन होतात किंवा त्याच जागी फिरत राहतात। कधी कधी अचानक काही कारण नसताना देखील हिमवादळ येतात, परिस्थिती अचानक बिघडते। डमरूचा आवाज। कैलास पर्वताचा आकार एखाद्या शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे असून त्याच्याजवळ असणाऱ्या कैलास मानस सरोवराजवळ एक आवाज नियमित ऐकू येतो। तो आवाज अगदी लक्ष देऊन ऐकला तर तो डमरूच्या नादासारखा भासतो। मानस सरोवर आणि राक्षस सरोवर। कैलास पर्वताच्या पायथ्याजवळ दोन सरोवरे आहेत, त्यातील एक म्हणजे पवित्र असा मानस सरोवर आणि दुसरा म्हणजे अशुभ राक्षस सरोवर। मानस सरोवर संपूर्ण जगभरातील शुद्ध असा नैसर्गिक पाण्याचा झरा आहे, तर दुसऱ्या बाजूला क्षारणीयुक्त आणि पिण्यालायक नसलेला पाण्याचे सरोवर आहे। मानस सरोवरचा आकार हा आकाशातून पाहिल्यास सूर्याप्रमाणे दिसतो, तर राक्षस सरोवर आकाशातून पाहिल्यास चंद्राच्या आकाराप्रमाणे दिसतो। रावणाने या ठिकाणी महादेवाची उपासना करून वरदान प्राप्त करून घेतले होते अशी मान्यता आहे। हे दोन्ही जलाशय एकमेकापासून खूपच जवळ आहेत, तरी देखील या दोन्ही तळ्यांच्या पाण्यात आणि जैवविधतेत खूप वेगळेपण आहे। राक्षस तळ्यात कोणतेही वनस्पती आणि जलचर प्राणी आढळून येत नाहीत, तसेच त्यातील पाणी नेहमी अशांत असते। या उलट कितीतरी वारे वाहिले तरी मानस सरोवरातील पाणी हे नेहमी स्वच्छ आणि शांत असते। आध्यात्मिक केंद्र। कैलास पर्वत हिंदू जैन बौद्ध आणि तिबेटी बौद्ध या चारही धर्माचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते। कैलास पर्वतावर चढाई करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, कारण भारत आणि जगभरातील लोकांचे मत आहे की हे एक पवित्र ठिकाण आहे, त्यामुळे यावर कुणालाही चढाई करू देऊ नये। पवित्र नदींचे उगमस्थान। कैलास पर्वत चार महान नदींचे उगमस्थान मानले जाते, त्यात सिंधू ब्रह्मपुत्रा सतलज आणि घाघरा या पवित्र नद्यांचा समावेश होतो। हिंदू संस्कृतीत या सर्व नद्यांना अतिशय पवित्र मानले जाते। ओंकाराचा नाद। कैलास पर्वताचा आकार हा एखाद्या शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे आहे। कैलास पर्वत
ओम पर्वत या नावाने ओळखला जातो। बहुतेक लोकांचे असे म्हणणे आहे की कैलास पर्वताच्या परिसरात गेल्यावर नीट लक्ष देऊन ऐकले तर ओंकाराची ध्वनी ऐकू येते। तर मित्रांनो, हे होते कैलास पर्वताबद्दल एक काही अद्भुत आणि रोचक तथ्य।